आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो साधी खानावळ होती हो, म्हटलं वाईट दिवस आहेत यांचे, करू दे सुरू. अहो मी सुद्धा मदत केली. आता तर काय लायसन्स काढतायत, बिझनेस वाढवतायत, मग घर मालकाची परवानगी नको? तुम्ही सांगा साहेब, घर मालकाची परवानगी नको का? अहो आमच्या घरात धाड पडते, पोलीस येतात, पण आम्हाला साधा फोन सुद्धा नाही. आम्हाला कळतंय कुठून? शेजाऱ्यांकडनं. अहो तुम्ही राहायचं भाडं देता म्हणजे घर विकत घेत नाहीत. काकू काकू एक मिनिट, आपण शांतपणे बोलूया नाही हवं, चला ना प्लीज शांत. नाही, जे काही बोलायचं ना ते इथेच बोलायचं. हे लायसन्स देणार आहेत ना, मग यांच्या समोरच होऊ दे ना सगळं काही. ती अर्पिता कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय, बोलवा तिला. काकू अर्पिता नाहीये आता इथे, ती कामानिमित्ताने जरा बाहेर गेली. पण मी काय म्हणतो, तुम्ही प्लीज जरा डोकं शांत ठेवा ना आणि गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, आम्ही इथे काय कुठलं मोठं हॉटेल नाही उघडणार आहोत. अहो साधी खानावळ आहे हो, आणि तर ह्यावेळी सगळं काही कायद्याच्या चौकटीत करतोय. एवढंच काकू, तुम्हाला तर सगळं आधीपासूनच माहिती आहे ना. तुम्हीच त्या दिवशी आला होता तिथे आमची मदत करण्यासाठी. हो आले होते ना माणूस की म्हणून, पण मला कुठे माहिती होत माझ्या घराची खानावळ कराल म्हणून. रोज किती माणसं येणार आहेत कोणास ठाऊ. माझ्या घराचं उकीर्ण करायला सुद्धा कमी करणार नाही तुम्ही. अहो काकू असं नाही होणार, प्लीज तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही इथे कचरा साचू देणार नाही, आम्ही हे घर खूप स्वच्छ ठेवू. प्लीज प्लीज ट्रस्ट. आणि भाडेवाडीचं काय? नाही, तुम्ही 5,000 देताय ते इथे राहण्याचे. आता तुमचा बिझनेस वाढणार, खानावळ होणार, मग त्याचे वेगळे पैसे नकोच. ते काही नाही, माझं तिच्याशी बोलणं झालं होतं, तिला बोलवा. अर्पिता कुठे? मला तिच्याशी बोलायचं, बोलवा तिला. या आता काय बोलणार? नाही म्हणजे आता घरमालकाचीच परवानगी नसेल तर मग इन्स्पेक्शन करून तरी काय फायदा हो?